शिक्षकांचे वेतन 1 तारखेला देणे बंधनकारक आहे. याबाबतचा शासनाने तसा आदेश काढला आहे, मात्र या आदेशाची पायमल्ली खुद्द शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनच केली जात आहे, परंतु कोणत्याही अधिकाऱ्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे शिक्षकांना प्रत्येक महिन्याचे वेतन 1 तारखेला करण्यात यावे या मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील केवळ 30 ते 35% शाळेतील शिक्षकांचे वेतन 1 तारखेला झाले. उर्वरित शाळेतील शिक्षकांना वेतनासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. मागील काही महिन्यांपासून हा प्रकार सातत्याने सुरू आहे, त्यामुळे यापुढे शिक्षकांचे वेतन 1 तारखेला देण्यात यावे. सध्या सणासुदीचा काळ असल्याचे ऑगस्ट महिन्याचे वेतन 25 तारखेला करण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी दिली आहे. माध्यमिक शिक्षक महामंडळाच्या वतीनं आज आदेशानुसार विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं शिक्षकांचे वेतन 1 तारखेला व्हावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहेत. तसेच या महिन्यामध्ये गणपती व मोहरम साहेबचे सण असल्यामुळे ऑगस्ट महिन्याचे वेतन हे 25 तारखेला अदा करण्यात यावे या मागणीला घेऊन हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करतो आहोत. परंतु मागील जर 7-8 महिन्याचा आढावा घेतला तर 30 ते 35% शाळांचे वेतन 1 तारखेला झालेले आहेत. इतर कोणत्याही शाळेचे वेतन 1 तारखेला झालेले नाहीत. शासनाचा शासन निर्णय आहे 13 ऑगस्ट 2015 की कर्मचाऱ्यांचे वेतन हे 1 तारखेला दिले पाहिजे आणि वेतन 1 तारखेला न होण्यासाठी जो जबाबदार घटक असेल त्यांच्यावरती नियमानुसार कारवाई केली पाहिजे. तरी पण कुठल्याही अधिकाऱ्यावरती या ठिकाणी कारवाई होताना दिसत नाही आणि सतत वेतन हे अनियमित होताना आपल्याला या ठिकाणी दिसते आहेत. म्हणून या एकमेव मुद्द्याला घेऊन आज आम्ही या ठिकाणी